त्याकरता आम्ही हे सर्व मंडळी एकत्र आलेलो आहोत. आपल्याला माहित आहे कालपासून म्हणजे 14 मार्चपासून पूर्ण राज्यभर या जुनी पेन्शन करता सरकारी कर्मचारी असतील, निम सरकारी कर्मचारी असतील, शिक्षक असतील, शिक्षकेतर संघटना असतील, मुख्याध्यापक संघटना असतील, या सर्वांनी या जुन्या पेन्शनचा नारा दिलेला आहे. आपण पाहतो हे जुनी पेन्शन या ज्यामुळे जे सरकारी कर्मचारी आपलं पूर्ण आयुष्य या सर्व्हिसमध्ये पूर्ण खर्ची घालतात, परंतु जर ते निवृत्त झाले आणि त्यांना जर पेन्शन नसेल तर ते परावलंबी होऊन जातात. प्रत्येक गोष्टीकरता दुसऱ्या अवलंबी राहावं लागते आणि याविषयी शासनाला जाग करण्याकरता 2005 पासून 1 नोव्हेंबर 2005 पासूनची ज्यांनी पेन्शन बंद केली आहे ती पेन्शन पुन्हा सुरू करण्याकरता आज आम्ही राज्यभर हे आंदोलन करत आहे. या आंदोलनामध्ये हे आंदोलन स्वयंस्फूर्त आहे. या आंदोलनाची जी धग आहे ही पूर्ण राज्यभर पेटलेली आहे आणि सर्व शासनाला या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला ही जी आमच्या हक्काची पेन्शन आहे जी आम्ही आमचं पूर्ण जीवन या सर्व्हिसमध्ये व्यतीत करून आणि या पेन्शनकरता लढा देत आहोत तर त्याकरता ही पेन्शन मिळालीच पाहिजे. आणि या ज्या पेन्शनकरता जे काही गव्हर्नमेंट ज्या पद्धतीनं आमच्याशी वागत आहे त्यामध्ये काही कायदा लावण्याची भाषा करत आहे, त्यामध्ये काही समिती स्थापन करण्याची भाषा करत आहे, तर याला कोणीही आमचे हे जे संपकरी आहेत हे जुमानणार नाही आहेत. आणि ही जी हक्काची पेन्शन आहे ही हक्काची पेन्शन घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. यामध्ये पूर्ण महाराष्ट्रच नाही तर यामध्ये पूर्ण देशभर सुद्धा निदर्शन होतील आणि जर वेळ पडली तर निश्चितच या पेन्शनकरता हे आंदोलन कशाही पण किती दिवस लांबलं तरी हा बेमुद संप आम्ही मागे घेणार नाही. ही आमची या सर्वांच्या वतीने या शासनाला आम्ही इथे सांगू इच्छितो. 2005 पूर्वी आणि 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी या ठिकाणी हे आंदोलन महाराष्ट्रभर उभारलेलं आहे. या आंदोलनाच्या पाठीमागे या ठिकाणी एकच उद्देश आहे की कर्मचारी सेवेमध्ये असताना जो अख्खी हयात त्याची या ठिकाणी सेवेसाठी देत असतो, आपल्या आयुष्याची 30-35 वर्ष सेवा केल्यानंतर ज्या काळामध्ये वृद्धापकाळामध्ये तो गलित गात्र होतो त्यावेळेला जर त्याची हक्काची पेन्शन नसेल तर त्याच्या उतारवयाचं काय, याचा विचार शासनाने केला पाहिजे. आणि हे सर्व मांडत असताना शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी समाजाला वेठीस धरण्याचा प्रकार या आंदोलनाच्या माध्यमातून होतो आहे असं काहीसं चित्र रंगवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आहे आणि हे संपूर्णपणे चुकीचं आहे. कारण आम्ही आंदोलन करत असताना कुठल्याही सामाजिक मालमत्तेची हानी होणार नाही, कुठलाही सामान्य सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही,
दहावी बारावीच्या ज्या परीक्षा आहेत त्या सुरळीतपणे पार पाडून या ठिकाणी हे आंदोलन आमचं म्हणणं गांभीर्यानं शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. शासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली पाहिजे. शासनाने कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नये. नुकतेच विधान परिषदेचे निकाल शासनाच्या समोर आहेत आणि शासनाने हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की आमच्या डोक्यामध्ये असलेली टोपी ही आत्ता आम्ही आडवी केलेली आहे. हा एक शासनाला गर्भित इशारा आहे आणि या गर्भित इशाऱ्याच्या माध्यमातून सुद्धा शासनाने झोपेचं सोंग जे शासन करत आहे त्यांनी झोपेतून जागं व्हावं, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये कर्मचारी या पेन्शनसाठी रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी लढा उभारल्याशिवाय राहणार नाही. याची गंभीर दखल या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाने घ्यावी आणि लवकरात लवकर सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन द्यावी. एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन. आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची पेन्शन, आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. अशी कशी देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, अशी कशी देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. या सरकारचं करायचं काय खाली मुठकर.